आज मला आनंद ह्याच्यासाठी झाला की तेहतीस वर्षापूर्वी मी पण तिथेच होतो ह्याच तुमच्या पद्धतीने पंचवीस जागांमध्ये सिलेक्ट होऊन आपल्याला पारितोषिक मिळणार का ह्याची वाट पाहत होतो माझ्या आयुष्यातला पहिला सेट मी नाटकाचा लावलेला आणि तो पण किंका स्पर्धेसाठी लावलेला तर त्यामुळे मला या स्पर्धेचं एक वेगळं नाविन्य असं वाटतं आणि आजच मी प्रसादशी बोलत होतो की मी आता माझ्या तेहतीस वर्षाच्या ह्याच्यानंतर जो एक महत्त्वाचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट करतो आहे जे महाराणा प्रताप ह्यांच्यावरती एक मोठी ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती सिरीज करतो आहे आणि मला असं वाटतं आहे की रामशेठजींना परेशजींना मी सांगणार आहे की एवढे जे काही स्पर्धक इथे आहेत त्यांच्यासाठी आपण एंडी स्टुडिओमध्ये पण ऑडिशन ठेवूया आणि ते पण जेवढ्या पद्धतीने कारण आम्ही सगळे येतो स्टेजवरनं बोल 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 बोलतो भरपूर तुमच्यावरती संस्कार आणि सगळं सांगायचा प्रयत्न करतो पण मला वाटतं की प्रत्यक्षात काहीतरी आपल्याला घडवायला पाहिजे आणि आज मला रामशेठजींनी जे एवढं कार्य केलेलं आहे आणि प्रशांतजी आणि परेशजी एवढं सगळं काही आहेत तर माझ्या माध्यमातून असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रात ह्या रायगडमध्ये कारण मी पण रायगडचंच त्या भरपूर कलाकार भरपूर आर्टिस्ट असे आहेत फक्त कमी पडते एक आत्मविश्वासाची की पुढे जाण्याच्या जिद्दीची